आपण बघाल महाविकास आघाडी ह्याच्यात सर्वात पुढे राहील, कारण स्थानिक जनता सगळीकडची महाराष्ट्रातली ही महाविकास आघाडी सोबतच आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे आणि हे सरकार स्वतःसाठी काम करत आहे, स्वतःच्या 40 गद्दारांसाठी काम करत आहे, लोकांसाठी कुठेही आवाज उठवताना दिसत नाहीये. भाजपने पेढे वाटले, भाजपने पेढे वाटले सर्वात जास्त सीट्स मिळाल्या म्हणून. नाही काय तर त्यांना पेढे वाटू द्या ना, पण कोण पेढे वाटतंय कोण खोके वाटतंय, पण लोकही आमच्या सोबत उभे आहेत. नाही तर आम्ही आज प्रश्न विचारतो त्यांना उत्तर येत नाहीयेत. पण नाही आज दोन महत्वाचे विषय इथे आपण घेतलेले बघत असाल. एक म्हणजे सकाळी आम्ही विधानसभेत सर्वच विरोधी पक्षांनी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारलं, त्यांचा जाब विचारला, कारण अजूनही कर्नाटकावरती काही बोलत नाही आहेत. आपण बघत असाल आमच्याकडचे एक सन्माननीय महोदय काल बेळगावमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना रोखलं गेलं. आणि ही परिस्थिती कधीही उद्भवली नव्हती की एका राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढं घाबरत आहेत. दुर्भाग्य हेच आहे की आपल्याच देशामध्ये दोन राज्याशी भांडत आहेत, एका राज्याचे मुख्यमंत्री एवढे अग्रेसिव्ह झालेले आहेत आणि दुसऱ्या राज्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री घाबरून काहीच बोलत नाही आहेत. आणि ह्याच्यावर आम्ही सतत प्रश्न विचारायचा प्रयत्न करत आहोत, पण त्यांनी पण आपण बघितलं असेल आम्ही वेलमध्ये उतरलो, घोषणा दिल्या, तरी ते कुठच्याही ऐकायच्या मूडमध्ये नाही आहेत. स्वतःचा जो कार्यक्रम आहे तोच रेटाच्या मूडमध्ये आहेत हे एक दिसतंय. दुसरा महत्त्वाचा विषय आज मुंबईबद्दल आम्ही गोखले ब्रिजचा इथे घेतला, मुंबईचा आमदार म्हणून गोखले ब्रिजबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. इतर अर्थात वाटतं वरच्या सभागृहात तर आपलं चौकशी आपण मागितलेली आहे, जो मोठा घोटाळा लोकांसमोर आलेला आहे NIT चा त्याच्यावर देखील आम्ही चौकशी मागितलेली आहे. विचार आमचं आता वेगळं सभागृह दोघांचं. आज सबसे पहला मुद्दा तो कर्नाटक का लिया था, क्योंकि कर्नाटक पे हम चर्चा चाहते हैं, हम ये भी सुनना चाहते हैं कि जो चर्चा दिल्ली में हुई तो हमारे जो अनकॉन्स्टिट्यूशनल CM साहब है उन्होंने वहाँ क्या कहा, क्योंकि वो जो चर्चा थी वो तो 15 मिनट में ही समाप्त हुई. अगर आप देखें तो अभी भी आज भी हम पूछ रहे थे कि उस पर क्या हो गया, आगे कुछ आगे बातचीत हुई, क्योंकि वहाँ के जो मुख्यमंत्री है, कर्नाटक के मुख्यमंत्री है, अनफॉर्चुनेटली काफ़ी अग्रेसिव रहे हैं. हमारे ही देश के दो राज्य झगड़ रहे हैं, जो झगड़ा सुप्रीम कोर्ट में होना चाहिए वो आप देख रहे हो रास्ते पे हो रहा है, वहाँ की जनता त्रस्त है. और यहाँ के जो हमारे अनकॉन्स्टिट्यूशनल CM है उस पर बात ही नहीं करना चाहते, डर के हिसाब से वो कुछ बात ही नहीं कर रहे. तो यही बात है कि महाराष्ट्र सुनना चाहता है कि उनका स्टैंड क्या है. धन्यवाद.